ग्रामीण रुग्णालय वरंगावमध्ये दर गुरुवारी गरोदर मातांची तपासणी होते. या तपासणीमध्ये मुख्यतः जे उदरामध्ये बाळ वाढत आहे त्या बाळाचे ठोके नियमित आहे की नाही हे तपासलं जातं. पण मागील जवळपास 2-3 महिन्यापासून जी मशीन ज्या मशीनेद्वारे ठोके मोजले जातात ते फिटर डॉक्टर मशीन बंद असल्यामुळे साध्या पद्धतीने डॉक्टरांना या ठिकाणी ठोके मोजावे लागत आहे. तर ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर आज माझी सौ डॉक्टर सौ रेणुका निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आम्ही ती फिटर डॉक्टर मशीन ग्रामीण रुग्णालयाला भेट म्हणून दिलेली आहे. या ही मशीन वजनाने हलकी आहे, शिवाय पोर्टेबल आहे आणि बाळाबरोबरच बाळाच्या आईला आणि त्यांच्या आणि जे डॉक्टर आहे यांना उपचार करताना सोपं जाईल. आणि जो बाळाच्या टोकाईचा जो आनंद आहे तो आनंद ऐकण्याचा एक स्वर्गीय आनंद मातेला या ठिकाणी प्राप्त होईल. माझी वरणगावमधील सर्व नागरिकांना तसेच आजूबाजूच्या पंचकुलातील सर्व दानशूर नागरिकांना विनंती आहे की ज्या प्रकारे भुसावळ ग्रामीण रुग्णालयामध्ये मदतीचा ओघ सुरू झाला त्याच प्रकारे सुद्धा या ठिकाणी काही साधन सामुग्री औषधांची कमतरता आहे. तर या पंचकोशीतील सर्व सामान्य नागरिकांनी सर्व दानशूर लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी औषधींचा साठा द्यावा की जेणेकरून आपल्याच बांधवांना या ठिकाणी उपचार देण्यासाठी सोपं जाईल. धन्यवाद. मी डॉक्टर सनी देन ग्रामीण रुग्णालय भुसावळ कार्यरत आहे. मी मागील 2-3 महिन्यापासून बघत आहे इथे फिटर डॉक्टर मशीन बंद असल्या कारणाने आम्हाला ANC Day किंवा प्रेग्नन्सी ज्या लेडीज येतात चेकअपसाठी त्यांना FHS साऊंड ऐकण्यासाठी खूप अडचण होत होती. आम्ही स्टेथोने चेकअप करायचो किंवा जे मागचं मशीन होतं आमचं फिटर डॉक्टर तेही नादुरुस्त असल्या कारणाने मी सरांना विनंती केली नितू पाटील सरांना आणि तातडीने त्यांनी मोजके 4-5 दिवसात आम्हाला फिटर डॉक्टर उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो.